15 मिनिटांमध्ये डाळ न भिजवता देखील मेदूवडा तयार. श्री स्वामी समर्थ. आज आहे श्रीकृष्ण जयंती, त्याच्यामुळे सगळ्यांना श्रीकृष्ण जयंतीच्या गोपाळकाल्याच्या दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा. तर बघा, काहीही पूर्वतयारी न करता आपले इथे मेदूवडे तयार झालेले आहेत आणि नेहमीच्या मेदूवड्यापेक्षा देखील क्रिस्पी कुरकुरीत हे मेदूवडे तयार झालेले आहेत. तर बघा, इथे डाळ न भिजवता आपण मेदूवडे बनवलेले आहेत आणि आपले जे डाळीचे मेदूवडे असतात त्याच्यापेक्षा देखील भारी मेदूवडे इथे तयार झालेले आहेत. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. त्याच्या अगोदर मी इथे चटणी बनवून घेतलेली आहे. अर्धी वाटी शेंगदाणे, थोडंसं खोबरं, अर्धा चमचा जिरं आणि 2 हिरव्या मिरच्या टाकून इथे चटणी दळून घेतलेली आहे आणि तिला दिलेला आहे तडका. तर तडक्यामध्ये फक्त अर्धी लाल मिरची, कढीपत्ता, मोहरी आणि हिंग टाकलं. गॅस खराब होतो म्हणून साईडलाच मी इथे चटणीला तडका मारून घेतलेला आहे. मीठ टाकायचं राहिलं होतं, मीठ टाकून घेतलं आणि आता आपली ते चटणी रेडी आहे. तर चला आता आपण पटकन मेदूवडे बनवूयात. तर इथे एक बटाटा, मीडियम साईजचा बटाटा किसून घेतलेला आहे, त्याला पाण्यामध्ये टाकून ठेवलं. किसलेला बटाटा या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचा, म्हणजे त्यातील जो स्टार्च आहे तो पूर्ण निघाला पाहिजे, म्हणजे मेदूवडे आपले क्रिस्पी बनतील. तर आता एका पॅनमध्ये फक्त एक चमचा तेल गरम केलं आणि आपण मेदूवड्यामध्ये जे मिश्रण टाकतो किंवा जे मसाले टाकतो ते टाकायचे. तर मी ते अर्धा इंच अद्रकचा तुकडा ठेसून घेतलेला आहे आणि कमी तिखटची एक मिरची कापून घेतलेली आहे. थोडंसं आहे खोबरं आणि 1/2 चमचा हिंग चांगलं तेलामध्ये लाल करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आता 1.5 ग्लास मी पाणी घालणार आहे. एक वाटी आपण रवा वापरणार आहोत, त्याच्यासाठी 1.5 ग्लास पाणी, कारण आपल्याला खूप घट्ट असं मिश्रण करायचं नाही, थोडंसं सैलसर ठेवायचं आहे. आता पाऊस देखील भरपूर चालू आहे, त्याच्यामुळे मुलांना असं काही ना काही खावासंच वाटतं आणि बराच वेळेस बघा डाळ भिजवलेली नसते. या पाण्यामध्ये मीठ टाकलं आणि पाण्याला उकळी आली की याच्यामध्ये सुरुवातीला बटाटा टाकायचा. बटाटा 1 मिनटं शिजवून घ्यायचा, बटाटा शिजायला वेळ लागतो, त्याच्यामुळे 1 मिनटं बटाटा चांगला शिजवायचा आणि नंतरच मग याच्यामध्ये रवा घालायचा, कारण रवा पटकन शिजतो, त्या मानाने बटाटा शिजायला वेळ लागतो. आता रवा थोडा थोडा घालायचा आणि रव्यामध्ये गाठी पडू द्यायच्या नाही. बघा, मी सगळ्या साईडला रवा घालते आणि जेव्हा मला वाटलं की आता रवा याच्यामध्ये भिजत नाही, लगेच मी रवा टाकायचं थांबवलं आणि त्याला मिक्स करून घेतलं आणि पुन्हा रवा टाकला. पॅन थोडासा पसरट घ्यायचा म्हणजे रव्याच्या गाठी होणार नाहीत. आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं, इथे रव्याची कुठेही गाठ पडू द्यायची नाही. आता मी गॅसची फ्लेम स्लो केली आणि स्लो फ्लेमवरती याला 4 मिनटं चांगलं मिक्स करून घेणार आहे, म्हणजे रवा आणि बटाटा दोन्हीही चांगलं शिजेल. तर बघा, तुम्ही 1 ते 1.5 मिनटं इथे झाकण ठेवू शकता आणि झाकण ठेवून याला एक वाफ काढून घेऊ शकता, परंतु मी झाकण न ठेवताच 4 मिनटं याला शिजवून घेतलेलं आहे. तर इथे माझा हात ट्रायपॉडला लागल्यामुळे ते कॅमेरा मागे पुढे होत होता. तर चला, चांगलं मिक्स करून घेतलं आणि आता हे मिश्रण बघा, आपल्याला इतपत पातळ हवं आहे, खूप घट्ट करायचं नाही. आपण शिरा करतो त्याच्यापेक्षा थोडंसं पातळ हवं आणि आता याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं, म्हणजे ते पटकन थंड होईल. आता याच्यापेक्षा जर मिश्रण तुम्ही घट्ट केलं तर आपले जे मेदूवडे आहेत ते सॉफ्ट होणार नाहीत, तर एकदम कडक होतील. बघा, मग त्याच्यामध्ये चटणी सांबार दोन्ही मिक्स होत नाही आणि मग तसले मेदूवडे खाण्याची इच्छा होत नाही. आणि याच्यापेक्षा जर पातळ ठेवले तर मेदूवडे खूपच तेलकट होतील, म्हणून थोडंसं असं पातळ ठेवायचं, कारण आता ते थंड झाल्यानंतर घट्ट होणारच आहे. आता 10 मिनटं याला थोडंसं थंड होऊ देऊया आणि नंतर याचे आपण मेदूवडे बनवून घेऊयात. तर आता इथे मुलं वाट बघतायत, कारण पाऊस चालू आहे आणि त्यांना मेदूवडे खायचे होते म्हणून त्यांनी नाश्ता केलेला नाही. तर मी ते पटपट मोठे मोठेच मेदूवडे बनवून घेतलेले आहेत. तुम्हाला छोटे मोठे कसे हवे आहेत तसे करून घ्यायचे. आणि बघा, हे मिश्रण अजिबात हाताला चिपकत नाही. थोडंफार जरी चिपकत असेल तर हाताला तेल लावून घ्यायचं किंवा पाणी लावून घ्यायचं आणि जसे आपल्याला मेदूवडे हवे आहेत तसे मेदूवडे बनवून घ्यायचे. फक्त थोडंसं मिक्स करायचं हातावरती आणि असा शेप द्यायचा, खूपही याला चिकनं करायचं नाही. थोडंसं वरतून जे खरभरीत टेक्स्चर असतं मेदूवड्याचं ते याला येऊ द्यायचं. खूप जर चिकनं केलं तर मग मेदूवडा बघा गुलाबजामसारखा एकदम सॉफ्ट बनेल. तर चला, मी ते झटपट सगळे मेदूवडे बनवून घेतलेले आहेत. 5 मिनटांमध्ये सगळे वडे बनवून रेडी झालेले आहेत आणि इथे बघा आता किती सुंदर आपले वडे तयार झालेले आहेत. आता यांना आपण तळून घेणार आहोत. तर तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे. मी वडे बनवायला सुरुवात केली त्याच वेळेस स्लो फ्लेमवरती तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की नंतरच याच्यामध्ये मेदूवडे घालायचे आणि आता गॅसची फ्लेम स्लो करायची नाही. आता कंटिन्यू
एका साईडने 3 मिनटं आणि दुसऱ्या साईडने 3 मिनटं, म्हणजे टोटल 5 ते 6 मिनटं गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि या मेंदूवड्यांना चांगलं फ्राय करून घ्यायचं. आता या वड्यांना तळण्यासाठी तेल आपल्याला थंड किंवा नॉर्मल असं चालत नाही, कडकडीतच तेल हवं कारण त्याच्यामध्ये रवा आहे. आणि आता इथे 5 मिनटं हाय फ्लेमवरती वडे तळल्यानंतर यांना मी पलटी करते आणि 1 ते 1.5 मिनटं मीडियम फ्लेमवरती यांना फ्राय करून घेते. आणि आपल्याला जसा कलर हवा आहे तसा कलर आला की लगेच यांना काढून घ्यायचं. हे बघा, 5 मिनटं मी हाय फ्लेमवरती आणि 1 मिनटं लो फ्लेमवरती यांना फ्राय करून घेतलं. आणि आता बघा, कुठेही तेलकट आपले वडे झालेले नाहीत. आणि मी देखील पहिल्यांदाच बनवते, परंतु तुम्हाला सांगते की हे वडे आपले जे डाळीचे वडे बनतात त्याच्यापेक्षा देखील भारी झाले आणि टेस्ट तर जबरदस्त आली आणि मेहनत देखील याला खूप कमी लागलेली आहे. आपण बघा, डाळीचे वडे बनवतो, डाळ भिजवा, नंतर तिला दळा, तिला फेटा, आणि त्यात देखील काही कमी जास्त झाले तर ते वडे व्यवस्थित होत नाहीत. त्याच्यापेक्षा मला हे खूप सोपं वाटलं आणि यांची टेस्ट त्या वड्यांपेक्षा देखील भारी झालेली होती. नक्की ट्राय करून बघा. तरी ते 4 करून झालेले आहेत, आणखीन मी दुसरे 4 देखील फ्राय करून घेतलेले आहेत. परंतु वडा तळून तोडून वगैरे मी काही दाखवलं नाही, कारण मुलं लगेच ही डिश घेऊन पळाले की म्हणाले की मम्मी ते दिसत आहे तर छान, तोडून वगैरे काही दाखवू नको. परंतु एकदा ट्राय करून बघा, मी सुद्धा पहिल्यांदाच बनवले आणि मुलांचा सुद्धा विश्वास बसत नव्हता की हे रव्याची वडे आहेत आणि ते एवढे लवकर कसं काय बनवून झाले. मुलगा मला सारखा विचारत होता, तू डाळ भिजत तर घातली नाही, मग तू वडे कसं काय बनवले. त्याला मी पटकन सांगितलंच नाही आणि त्याला शेवटपर्यंत समजलं नाही. शेवटी सांगितलं की हे रव्याचे वडे आहेत. नक्की ट्राय करून बघा, एकदा बनवले तर तुम्ही नेहमी हेच वडे बनवणार, डाळीचे नाही. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.